अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। पारनेर तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज आढावा बैठक भाळवणी येथे शिवसेना कार्यालयामध्ये संपन्न झाली। अहमदनगर जिल्ह्याचे शिवसेना पक्ष निरीक्षक प्रशांत काळे यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या आढावा बैठकीसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शिवसेना संपर्क प्रमुख सचिन भाऊ जाधव, दत्तात्रय दळवी, युवा सेनेचे महेश लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शिवसेना पक्ष निरीक्षक प्रशांत काळे, सचिन भाऊ जाधव, विकास रोहकले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। पारनेर तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय कार्यकारिणीचा विस्तार लवकरच होणार आहे। या बैठकीसाठी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष गंगाराम रोहकले, उपसरपंच संदीप ठुबे, पोपटराव चौधरी उपसरपंच, अप्पादादा रोहकले, पाडळी गावचे माजी सरपंच हरीशकाका दाऊभट, ग्रामपंचायत सदस्य तुषार रोहकले, युवराज रोहकले, युवा सेनेचे उपतालुका प्रमुख सुभाष सासवडे, सरपंच परशुराम फंड, चेअरमन तुषार बांगर, उपसरपंच प्रशांत ढोणे, सुनील शिंदे, संभाजी थोरे, उपसरपंच महेश सालके, चेअरमन शंकर महांडुळे, दीपक गुंजाळ, जानकू भावळ, सनी थोरात, किरण गुंजाळ, राहुल गुंजाळ आदी मान्यवरांसह तालुक्यातील शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने नगर जिल्ह्यामधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांचा कामकाजाचा आढावा घेण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक विधानसभेत, जिल्हा परिषद मतदारसंघापर्यंत सर्व ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्ष संघटनेचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे शासनाचं काम चालू आहे ते काम प्रभावीपणे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतंय का आणि ते पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही आढावा बैठका घेतोय। आज पारनेर तालुक्याची आम्ही बैठक घेतली आहे। पारनेर तालुका हा पारंपरिक शिवसेनेचा आमचा बालेकिल्ला आहे। गेले अनेक वर्ष शिवसेनेचा इथे लोकप्रतिनिधी आहेत, पुढेही ते राहतील। त्या जोमाने सगळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येक निवडणूक शिवसेना लढणार आहे आणि जिंकणार आहे। बातमी प्रतिनिधी मयूर भनगडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।